नमस्कार, मी कल्पना नवगिरे, शर्वरीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण हरितालिकेची पूजा कशी करावी, त्यासाठी आपण काय काय साहित्य घ्यावं, हा व्हिडिओ आपण आज बघणार आहोत। गौरी पार्वतीने शिवशंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी व जन्मजन्मी हाच पती मिळावा यासाठी हे व्रत केलेलं होतं। तेव्हापासून हे व्रत करण्याची प्रथा आहे। हे व्रत सवाष्णी कुमारिका ह्या दोघीही करू शकतात। यावर्षी म्हणजेच 30/8/2022 रोजी मंगळवारी हरितालिका आहे आणि हे व्रत आपण अतिशय आनंदाने करत असतो। या व्रतासाठी लागणारं साहित्य आहे ते म्हणजे आपण सर्वप्रथम शिवलिंग बनवण्यासाठी इथे वाळू घेतलेली आहे। ह्याच वाळूचं आपल्याला शिवलिंग बनवायचं आहे आणि पूजा करायची आहे। त्याचप्रमाणे आपण इथे काही झाडांचे डहाळे घेतलेले आहे, त्यामध्ये प्रामुख्याने आंबा, चाफा, सीताफळ, रामफळ, दुर्वा, आघाडा, चिकू, फणस, चंदन अशा अनेक प्रकारचे डहाळे आपण घेऊ शकतो, परंतु जितके आपल्याला मिळतील तितके घेऊन त्याची आपण जुडी तयार करून घेतलेली आहे। त्याचप्रमाणे गौरी पार्वतीसाठी आपण सौभाग्य अलंकार घेतलेले आहेत, त्यामध्ये बांगड्या, जोडवी, नथ, मंगळसूत्र, कंगवा, आरसा, खारी, खोबरं, बदाम, हळकुंड, सुपारी, नाणं, अक्षदा, गौरीसाठी साडी, त्याचप्रमाणे वस्त्रमाळ, नंदादीप, निरांजन, अगरबत्त्या हे साहित्य आपण घेतलेलं आहे। नैवेद्यासाठी दूध, खडीसाखर, गुळ, खोबरं, पाणी, अक्षदा, पळीचमचा, घंटी, पूजेसाठी आपण इथे काही फुलं घेतलेली आहे, त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला बेल घ्यायचा आहे। बेलाशिवाय शिवाची पूजा अपूर्ण असते, म्हणून आपण एखाद्या प्रकारचं फूल जरी नसलं तरी चालेल, परंतु आपल्याला बेल घ्यायचं आहे। त्याचप्रमाणे हळदी, कुंकू, चंदनगंध, विड्याची पानं आणि नैवेद्यासाठी आपण काही फळं घेतलेली आहे। अशी आपली एकूण पूजेची सर्व तयारी झालेली आहे। तर आज आपण ही पूजा घरीच करणार आहोत। त्यासाठी आपण एका पाटावर नवीन वस्त्र अंथरून घेतलेलं आहे आणि ह्याच पाटावरती आपल्याला ह्या पूजेची मांडणी करायची आहे। ज्या ठिकाणी आपल्याला पूजा करायची आहे तिथे आपण केळी नारळीचे खांब घेऊन अशी सजावट करून घेतलेली आहे, म्हणजे पूजेचं ठिकाण जरा प्रसन्न असं वाटतं, यासाठी आपण ते केळी कर्दळीचे खांब इथे लावलेले आहेत। आता सर्वप्रथम आपण शिवलिंग बनवून घेणार आहोत। त्यासाठी ही कोरडी वाळू आहे, परंतु आपल्याला ह्या कोरड्या वाळूचं शिवलिंग न बनवता ही वाळू आपल्याला ओली करून घ्यायची आहे आणि आपल्या हातानेच आपल्याला शिवलिंग बनवायचं आहे। मंदिरात आपण पूजेला जातो तिथे शिवलिंग असतं, त्यामुळे आपल्याला शिवलिंग बनवण्याची गरज पडत नाही, परंतु ज्यावेळेस आपण घरात पूजा करतो त्यावेळेस आपल्याला शिवलिंग बनवून घ्यावं लागतं आणि आपण स्वतःकडून एक शिवलिंगसुद्धा बनवलं जातं त्याचंही अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, म्हणून आपण आपल्या हातानेच इथे शिवलिंग बनवणार आहोत। अशा प्रकारे ह्या वाळूने आपण इथे शिवलिंग बनवलेलं आहे। हे शिवलिंग आपण पाटावर सुद्धा बनवू शकतो, परंतु अभिषेक वगैरे करताना पाणी किंवा दूध सांडू नये यासाठी हे शिवलिंग मी ताटात बनवलं आहे। आपलं शिवलिंग बनवून तयार झालेलं आहे आणि शिवलिंगासमोरच आपण पार्वती सुद्धा बनवलेली आहे। गौरी पार्वतीचीही मूर्ती आपण इथे तयार केलेली आहे। छान असं शिवलिंग बनवून तयार झालेलं आहे। आता आपण पूजेला सुरुवात करणार आहोत। पूजा करायच्या अगोदर आपल्या कपाळाला हळदी कुंकू लावून घेऊन सर्वप्रथम आपण नंदादीप प्रज्वलित करून घेणार आहोत। नंदादीपाची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे। दीपपूजन केल्यामुळे आपल्या जीवनातील अंधकार दूर होतो असं म्हणतात, म्हणून सर्वप्रथम आपण दीपपूजन करून घेणार आहोत। तर ह्याच निरांजनाला किंवा दिव्याला आपण हळदी, कुंकू, अक्षदा आणि फुलं वाहून नमस्कार करून घेतलेला आहे। त्याचप्रमाणे आपल्याला पूजेच्या सुरुवातीला म्हणजे पहिली पूजेचा मान गणपतीला देऊन आपण इथे गणपतीची स्थापना करून घेणार आहोत। त्यासाठी आपण इथे विड्याची जोड पानं घेतलेली आहे, त्यावरती काही अक्षदा ठेवून नाणं, सुपारी,
ही गणपतीची सुपारी आहे। आता ह्या सुपारीची म्हणजे ह्या गणपतीची पूजा आपण करून घेतलेली आहे। हळदी, कुंकू, अक्षदा आणि फुलं वाहून नमस्कार करून घेतलेला आहे। हे विघ्नहर्ता, हे गणेशा, पूजेचा पहिला मान तुला आणि आमची पूजा अशी निर्विघ्न पार पडू दे असं म्हणून आपण गणपतीला नमस्कार करून घेतलेला आहे। आता आपण जे ताटामध्ये शिवलिंग बनवलेलं आहे त्या शिवलिंगावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे। तर आपल्याला इथे जास्त पाणी किंवा दूध न टाकता आपल्याला थोडंसं पाणी आणि दूध टाकावं लागेल, कारण हे वाळूचं शिवलिंग असल्यामुळे आपल्याला जास्त पाण्याचा वापर करता येणार नाही। यासाठी आपण थोडंसं पाणी, पंचामृत, त्याचप्रमाणे दूध या सर्वांचा अभिषेक आपण इथे करणार आहोत। मनामध्ये आपल्याला ओम नमः शिवाय असं म्हणून जप करत आपण ही पूजा पूर्ण करत आहोत। चंदनगंध आहे तो सुद्धा आपल्याला ह्या शिवपिंडीला अर्पण करायचा आहे। त्याचप्रमाणे अक्षदा, फुलं, बेल बेल वाहून झालेला आहे। आता आपण गौरीची पूजा करून घेणार आहोत। गौरीला हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं वाहून आपण गौरीची सुद्धा पूजा करून घेणार आहोत। शिवाला चंदनगंध आणि गौरीला म्हणजे पार्वतीला हळदी, कुंकू वाहून आपण पूजा करून घेतलेली आहे। जी आपल्याकडे पूजेसाठी फुलं होती ती फुलं आणि बेल आपण अशा प्रकारे शिवपिंडी भोवती अर्पण केलेला आहे आणि जी काही फुलं शिल्लक होती त्यांची अशी आपण आरास करून घेतलेली आहे। आता जी पानांची जुडी होती म्हणजे जे पानांचे डहाळे होते ते आपण इथे शिवपिंडीला अर्पण केलेले आहे। आता ओम नमः शिवाय म्हणून आपल्याला जितका बेल अर्पण करायचा आहे तितका बेल आपल्याला ह्या शिवपिंडीवर अर्पण करून घ्यायचा आहे। वस्त्रमाळ आहे ती सुद्धा आपण ह्या शिवपिंडीला अर्पण करायची आहे। त्याचप्रमाणे आता गौरीला आपल्याला म्हणजे पार्वतीला सर्व सौभाग्य अलंकार अर्पण करायचे आहेत। तर सर्वप्रथम हळदी, कुंकू, त्याचप्रमाणे अक्षदा, बांगड्या, जितका आपण पूजेसाठी साहित्य घेतलेलं आहे ते सर्व आपल्याला इथे अर्पण करून घ्यायचं आहे। साधी भोळी पूजा परंतु आपण मनोभावे ही पूजा केलेली आहे। आता जी साडी चोळी घेतलेली आहे ती सुद्धा आपल्याला ह्या पार्वतीला अर्पण करायची आहे। त्या साडीवरती हळदी, कुंकू आणि अक्षदा वाहून घ्यायचे आहे आणि पुन्हा एकदा नमस्कार करून घ्यायचा आहे। ही जोडपानं घेऊन आपल्याला विडा तयार करायचा आहे। दोन विड्याची पानं घेऊन त्याच्यावर अक्षदा, नाणं, सुपारी, हळकुंड, खारीक, बदाम, खोबरं, हळदी, कुंकू आणि अक्षदा अर्पण करून हा विडा आपल्याला पूर्ण करायचा आहे। अशा प्रकारे आपण ही पूजा केलेली आहे। आता आपल्याला जी हरितालिकेची कहाणी आहे ती कहाणी आपल्याला इथे वाचून घ्यायची आहे। ती जर आपण या व्हिडिओमध्ये वाचली तर व्हिडिओ फार मोठा होतो म्हणून आपण इथे ती वाचून दाखवलेली नाही। जी पांढरी कुंडाची फुलं होती ती आता आपण शिवपार्वतीला अर्पण करून घेतलेली आहे आणि आता आपण कहाणी वाचून घेणार आहोत। अशा प्रकारे आपली कहाणी वाचून झालेली आहे। आता आपल्याला आरती करून घ्यायची आहे। आरतीसाठी आपल्याला जे आपण तुपाचं निरांजन घेतलेलं आहे ते निरांजन आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचं आहे।
गणपती शंकर आणि हरितालिकेची आरती आपण करून घेणार आहोत। अशा प्रकारे आपली आरती करून झालेली आहे। दीप झाला, आता आपल्याला धूप म्हणजे अगरबत्ती वळून घ्यायची आहे आणि अगरबत्ती सुद्धा लावून ठेवायची आहे। आज आपण ही पूजेची मांडणी केलेली आहे। ही पूजा आता रात्रभर अशीच ठेवून उद्या आपण ही पूजा विसर्जित करत असतो। आता आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे। उपवास असल्यामुळे आपण नैवेद्यामध्ये दूध, साखर, गुळ, खोबरं हेच नैवेद्यासाठी घेतलेलं आहे। एक मंडल तयार करून त्याच्यावरती नैवेद्याचं ताट ठेवून 3 वेळा पाणी फिरवून घेतलेलं आहे आणि हे देवाला अर्पण केलेलं आहे। पाणी, दूध, खडीसाखर, गुळ, खोबरं हे आपण इथेच पूजेच्या पुढे ठेवलेलं आहे। त्याचप्रमाणे आपण जी फळं घेतलेली आहे ती फळंसुद्धा आपल्याला आता नैवेद्य म्हणून दाखवायची आहे। मंडल करून त्यावरती हे फळांचं ताट ठेवलेलं आहे आणि 3 वेळा पाणी फिरवून ईश्वर अर्पण हे केलेलं आहे। आता आपण कापूर लावून कापूर आरती करून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण ही कापूर आरती केलेली आहे आणि देवी पार्वतीला व शिवशंकराला प्रार्थना करून आपली ही पूजा ईश्वर अर्पण आपण केलेली आहे। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर शर्वरीज किचनला सबस्क्राईब करा।